वेलकम फ्रेंड्स, टुडे वी आर गोइंग टू लर्न और वी आर गोइंग टू सॉल्व द फर्स्ट प्रैक्टिस सेट ऑफ फर्स्ट चैप्टर, राइट? बेसिक कॉन्सेप्ट्स इन ज्योमेट्री. सो इन दिस चैप्टर वी हैव लर्न दैट व्हाट आर द बेसिक कॉन्सेप्ट्स इन ज्योमेट्री. ओके, बेसिक कॉन्सेप्ट्स अपन बघितले. वी स्टार्टेड विद पॉइंट, ओके, देन लाइन, देन रे, देन प्लेन. ओके, या गोष्टी अपन पाहिलेल्या आहेत. ठीक है, तर याच्यानंतर आपण अजून काही पाहिलं होतं, तर त्याच्यामध्ये आपण नंबर लाईन कन्सेप्ट पाहिली होती. नंबर लाईन, द ओरिजिन ऑफ नंबर लाईन इज झिरो. देन ॲट द राईट साईड इट इज पॉझिटिव्ह, ॲट द लेफ्ट साईड इट इज नेगेटिव्ह. हे याच्यामध्ये पाहिलं. ठीक आहे, त्याच्यानंतर आपण डिफरन्स बघितला. डिफरन्स बिटवीन टू पॉईंट्स, डिफरन्स ऑफ ए बी काढताना आपण काय करायचो, तर बिगर नंबर मायनस स्मॉलर नंबर घ्यायचो. आठवत असेल तर पहा. ठीक आहे, दिस इज बी, राईट? बिगर मायनस काय घ्यायचो आपण, स्मॉलर घ्यायचो. हा फॉर्म्युला त्याच्यात बघितलं. बिगर म्हणजे काय? बिगर कोऑर्डिनेट मायनस स्मॉलर कोऑर्डिनेट म्हणतो. एचा आधी येऊ किंवा बीचा आधी येऊ, त्याच्यात काहीही फरक पडणार नाही. ठीक आहे, त्याच्यानंतर आपण बिटवीननेस नावाची कॉन्सेप्ट बघितली होती. बिटवीननेस, बिटवीननेस म्हणजे काय आहे, तर त्याच्यामध्ये आपण पाहिलं होतं इफ यू हॅव वन ए बी अँड सी, हे पॉईंट फक्त तुम्हाला दिले. तर आता कन्फर्म झालं की ए इज सॉरी बी इज बिटवीन ए अँड सी, म्हणजे बी हा दोघांच्या मध्ये आहे. पण हे जर तुम्हाला फक्त दिलं की हे तीन पॉईंट एका लाईन मध्ये आहेत, तर आपल्याला माहित नाही की बी मध्ये आहे, सी मध्ये आहे का ए मध्ये आहे. क्लिअर आहे? मग अशा किती तर तीन केसेस आपल्याला काय होतात, भेटतात, त्याला आपण पॉसिबिलिटीज म्हणतो. म्हणजे तीन शक्यता त्या ठिकाणी घडतात, आपण ते पाहिलं होतं. ठीक आहे, आता आपल्याला पाहायचं आहे की आता आपण जे बेसिक बघितलंय त्याच्या त्या बेसिक नंतर आपल्याला सुरू करायचं आहे आपलं फर्स्ट प्रॅक्टिस सेट, विच इज 1.1. प्रॅक्टिस सेट 1.1. ओके, तर आता हा जो प्रॅक्टिस सेट आहे टोटली डिपेंड आहे याच्या बेसिकवरती. ओके, जर तुम्हाला याचं बेसिक तुमचं क्लिअर नसेल तर याच्या आधी जो मी व्हिडिओ टाकलेला आहे तो व्हिडिओ पुन्हा बघा, तुम्हाला ते नक्कीच हेल्पफुल होईल. ठीक आहे, सो यू हॅव गिव्हन, तुम्हाला काय दिलंय पहा, यू हॅव गिव्हन अ नंबर लाईन. ओके, आणि त्या नंबर लाईनवरती काय दिलेत, काही पॉईंट्स दिलेत. तर ते पॉइंट्स आपल्याला बघायचेत, विच आर कॉल्ड कोऑर्डिनेट्स. ओके, अँड विथ द हेल्प ऑफ दॅट नंबर लाईन वी कॅन फाइंड द डिस्टन्स. ओके, या दोघांमधला जो डिफरन्स आहे तो आपल्याला काय करायचं, फाइंड आउट करायचं. ओके, डिफरन्स ऑफ बीई, ओके, डिस्टन्स ऑफ बीई म्हणजे दोघांमधलं बी आणि ई पॉईंटमध्ये काय डिफरन्स आहे, काय डिस्टन्स आहे, दोघांमधलं अंतर काय आहे. ओके, बघा आता बी पासून ई पर्यंत जायचं आपल्याला, म्हणजे इथून इथपर्यंत जायचं. ओके, सो हाऊ मेनी युनिट्स वी गो अहेड, किती युनिट्स आपण पुढे जातोय बघा, एक, दोन, तीन युनिट्स. ओके, सो या ठिकाणी या दोघांमधला जो डिस्टन्स असेल दोघांमधला तो किती असेल, थ्री युनिट्स असेल. ओके, बट हाऊ टू फाइंड द डिस्टन्स. ओके, तर डिस्टन्स ऑफ बी ई काढत असताना बघा काय करतो, बट डिस्टन्स ऑफ बी ई इज इक्वल्स टू बिगर कोऑर्डिनेट मायनस स्मॉलर कोऑर्डिनेट. तर बिगर कोऑर्डिनेट कोणता आहे बघा, बीचा कोऑर्डिनेट आहे 2 आणि याचा आहे 5. ओके, सो 2 and 5 इज देअर. आणि लक्षात ठेवा, नंबर लाईनवरती राईट मोस्ट जो नंबर असतो इट इज ऑलवेज ग्रेटर दॅन द लेफ्ट मोस्ट. म्हणजे काय की या ठिकाणी आता जर आपण असं उभं राहतोय नंबर लाईन बघतोय, तर ह्या ही राईट साईड झाली, ही लेफ्ट साईड झाली. आता राईटला कोण आहे बघा, 5 आहे. सो 5 इज डेफिनेटली ग्रेटर दॅन रिमेनिंग नंबर. ओके, म्हणजे या ठिकाणी सगळ्यात मोठा जर म्हणलं तर 6 आहे, सगळ्यात छोटा म्हणलं तर 5 आहे. राईटचा नेहमी कसा असतो, मोठा असतो. क्लिअर? सो यू हॅव टू राईट हिअर, आपण जो बिगर कोऑर्डिनेट आहे तो कुठला आहे, 5. सो 5 मायनस 2 अँड व्हॉट इज द डिस्टन्स, 3. सो द डिस्टन्स ऑफ बी ई विल बी 3. डिस्टन्स ऑफ बी ई काय असला पाहिजे, 3 असला पाहिजे. अशा पद्धतीने तुम्हाला हे सॉल्व्ह करायचं, फक्त एवढंच करायचं. ठीक आहे, सेकंड आपण काढूया. आता डिस्टन्स ऑफ काढायचं तुम्हाला जे ए, आधी कोऑर्डिनेट कळले पाहिजेत कोणते, जे आणि एच. क्लिअर करा कुठे आहे जे, या ठिकाणी जे आहे आणि या ठिकाणी ए आहे. सो विच इज ॲट द राईट साईड, 1 इज ॲट द राईट साईड. सो 1 मायनस, बघा बिगर मायनस स्मॉलर, स्मॉलर कोण आहे, जे. आता लक्षात घ्या, फक्त 2 असं लिहायचं नाही, बिकॉज द कोऑर्डिनेट ऑफ जे इज मायनस 2, नॉट ओनली 2, राईट? सो यू हॅव टू राईट लाईक दिस, मायनस 2 इन ब्रॅकेट, राईट? सो यू विल गेट 1 स्टेप अहेड,
So 1 will be as it is and minus, and because of this minus it will become positive. So 2 will be there and the difference will be, distance will be 3. So distance of JA will be 3. But the difference kiti cha asnar hai 1 2 3, 3 units are there, clear? Now PC, okay, so distance of PC is equals to, where is P and where is C? P and where is C? Here is C, right? So we have to go like this. Okay, this jump will be the bigger jump, right? Aata parayi sagrat moti jump zali te. So P and C, which is at the right side? C is at the right side. So 3 minus P. P means what? Minus 4. So it will become minus minus 4. Now 3 minus minus plus 4. The answer will be 7. Okay, so what is the distance of PC? 7 units, right? So distance of PC will be 7 units. Okay, I'll write like the khali. For the units, okay, that will be good. Okay, so those are the questions 1, 2, and 3. Okay, asha sopya paddhatine tumhala te question solve karta yetat. Okay, if you want, please take the screenshot. Now we will take the next 4 questions. Okay, the first one is distance of JH. So see where is J and where is H. Okay, which is at the right side? H is at the right side. So distance of JH is equals to minus 1 minus minus 2. Is it right? This is the coordinate of H, right? And this is the coordinate of J, and this is by formula, right? So minus 1 will be as it is, minus minus plus, so 2 will be there, plus 1 will be the answer. 2 minus 1, 1. Okay, so 1 unit distance is there of between J and H, right? 1 unit. Okay, this is question number 4. Now distance of KO, where is K? K and O here, right? Right, like this, right? Okay, so distance of KO is equals to, which is at the right side la kona hai? O hai. Theek hai, O cha coordinate hai 0. O means origin asa astar artha pan asto tacha, and ikade K. Okay, so we will write here 0 minus minus 3. So 0 minus minus plus 3 is equals to 3 units. Okay, so the distance between KO is 3 units. Okay, distance of KO, which is 3. Then distance of OE, which is at the rightmost position, E, right? So you have to write like this, Phi U minus O. O means what? 0. So Phi U minus 0 will be Phi U. So distance of OE is Phi U units. About PJ, distance of PJ is equals to P and J. Where is P? Here is P and where is J? Now here is J, right? Okay, right side la kona hai? Minus 2, left la minus 4. So you have to write like this, minus 2 minus minus 4. So minus 2 plus 4, the answer will be 2 units. Okay, trasha paddhatin tumhi kai karu shakta hai, solve karu shakta. I think only one question is remain, that is QB. Okay, here is Q and here is B. So you can jump like this. Okay, so B minus Q we will write, and what will be the distance? 2 minus minus 5 means 7. Clear? Karan hai kai minus minus plus honar, and 2 plus 5 honar 7. I think you can solve that question. Okay, so question 4, 5, 6 and 7, those are the questions from question number 1, practice it to 1.1. okay, please take the screenshot. The questions are actually very easy, but we have to think only bigger minus smaller. Okay, aplyala bigger minus smaller as gyaycha. Jar chukun jari tumche ikade tikade jala tar difference tari negative yel kiwa answer tumcha chukun jail. Okay, theek hai. Now question 2 is same question with the first. Okay, you have given that if the coordinate of A is X and the coordinate of B is Y. Okay, it's a coordinate, tumhala X dilay,
आणि बीचा वाय दिला, लक्षात घ्या. जर समजा तुम्हाला एक्स कॉमा वाय दिलेला असेल तर हा पहिला कोऑर्डिनेट एक्सचाच असतो आणि हा वायचा असतो. म्हणजे तुम्हाला कुठले जरी दोन पॉईंट दिले तरी आपल्याला त्याला काय करावं लागतं, मांडावं लागतं निगेटिव्ह पॉझिटिव्हनुसार, ठीक आहे. सो पहिला जो असतो तो पहिला हा असतो, दुसरा हा असतो, अशा पद्धतीने. म्हणजे ते सोपं आहे, तसं काही आपल्याला त्याच्यावर जास्त विचार करायची गरज नाही. ओके, सो यू हॅव गिवन द कोऑर्डिनेट ऑफ ए इज एक्स अँड द कोऑर्डिनेट ऑफ बी इज वाय, देन फाइंड द डिस्टन्स ऑफ ए बी. तुम्हाला प्रत्येक वेळेस डिस्टन्स ऑफ ए बी काढायचं आहे, ठीक आहे. फक्त कोऑर्डिनेट लक्षात घ्या, एक्स बरोबर एक दिलाय म्हणजे ए ची किंमत एक दिली, आणि एक्स इज वाय इज इक्वल टू सेवन दिलाय म्हणजे बी इज इक्वल टू सेवन दिलाय, ठीक आहे. सो वी विल सॉल्व ओनली हाफ क्वेश्चन्स, राईट. ओके, सो आय थिंक यू कॅन सॉल्व द रिमेनिंग क्वेश्चन्स. ओके, सो आय विल सॉल्व ॲट फर्स्ट द फर्स्ट क्वेश्चन. द फर्स्ट क्वेश्चन इज एक्स इज इक्वल्स टू वन अँड वाय इज इक्वल्स टू सेवन. आता एक लक्षात घ्या, कोऑर्डिनेट हा कोणाचा आहे, एचा कोऑर्डिनेट, आणि हा कोणाचा आहे, बीचा, हे लक्षात घ्यायचं आहे. हा निर्देशक एचा, हा निर्देशक बीचा. ओके, सो डिस्टन्स ऑफ ए बी काढायचं आहे आपल्याला, म्हणजे काय करणार आपण, त्याच्या कोऑर्डिनेटला मायनस करणार. सो विच इज, आता मला सांगा, नंबर लाईनवर जर हे दोन नंबर इंडिकेट केले, शो केले, तर कोणता राईटला यायला पाहिजे? डेफिनेटली सेवन विल बी ॲट द राईट पोझिशन. सो सेवन मायनस वन, सो व्हॉट विल बी द डिस्टन्स? सिक्स. सो डिस्टन्स ऑफ ए बी तुम्हाला काय भेटून जातो? सिक्स युनिट्स. क्लिअर? खूप सोपं आहे, काहीही अवघड नाही याच्यामध्ये, ठीक आहे. सो पहिला क्लिअर झाला. आता दुसरा क्वेश्चन, क्वेश्चन काय दिलं पहा. आपण दुसरा घेतोय, एक्स इज इक्वल्स टू सिक्स आणि वाय इज इक्वल्स टू मायनस टू, राईट. ओके, सो डिस्टन्स ऑफ ए बी इज इक्वल्स टू, कोणता मोठा आहे पहा, सिक्स इज ग्रेटर डेफिनेटली, सो सिक्स विल बी एज इट इज, मायनस दिस इज स्मॉलर इट मीन्स मायनस टू. ए मायनस बी घेतोय आणि बी हा निगेटिव्ह आहे इथं, ठीक आहे. सो सिक्स मायनस मायनस प्लस टू, द आन्सर विल बी एट युनिट्स. हा, कधी कधी तुम्हाला तीन स्टेप जावं लागतं, कधी कधी दुसऱ्या स्टेपला आन्सर निघतं. तीन स्टेप्स कधी जावं लागतं? दोघांपैकी एखादा कोऑर्डिनेट जर निगेटिव्ह असेल तर तिसरे स्टेप जावं लागतं तुम्हाला, ठीक आहे. सो नाव क्वेश्चन नंबर थ्री, एक्स इज इक्वल्स टू मायनस थ्री, वाय इज इक्वल्स टू ओनली सेवन इज द्या, राईट. ओके, सो डिस्टन्स ऑफ ए बी इज इक्वल्स टू, ओके, आता बघा हा कोऑर्डिनेट मोठा आहे, छोटा आहे, इट मीन्स यू हॅव टू राईट लाईक दिस, सेवन मायनस मायनस थ्री, इट मीन्स सेवन प्लस थ्री, मायनस मायनस प्लस, सो द आन्सर विल बी टेन युनिट्स. कुठला डिस्टन्स आला? डिस्टन्स ऑफ ए बी. ओके, डिस्टन्स ऑफ ए बी टेन युनिट्स आला. इथं सुद्धा डिस्टन्स ऑफ ए बी तुमचा किती आला? टेन युनिट्स आला. अशा पद्धतीने तुम्हाला हे क्वेश्चन्स काय करता येतात? सॉल्व्ह करता तो सॉल्व्ह करता येतात. तर क्वेश्चन फर्स्ट, सेकंड अँड थर्ड ते तुम्हाला तिथे सॉल्व्ह करून देतात. ओके, सो वी विल टेक द नेक्स्ट क्वेश्चन्स ऑल्सो. ओके, सो फोर्थ वन क्वेश्चन इज दर, काय म्हणतो पहा, फोर्थ वन क्वेश्चन, एक्स इज इक्वल्स टू मायनस फोर and y is equals to, I think, minus 5, right, minus 5 is there. So, आता आपल्याला, मला सांगा याच्यातला मोठा कोणता आहे? हा 4 मोठा आहे, क्लिअर करा. हा 4 कसा आहे? मोठा आहे, ठीक आहे. सो यू हॅव टू राईट लाईक दिस, डिस्टन्स ऑफ ए बी इज इक्वल्स टू मायनस 4 मायनस मायनस 5. लक्षात घ्या की नंबर लाईनवरती जो नेगेटिव्ह नंबर जर दोन्ही दिलेले असतील तर त्यातला जो छोटा असतो तो मोठा असतो, ठीक आहे. कारण आपण स्टार्ट करताना कसं करतो, 0 मायनस 1 मायनस 2 मायनस 3 मायनस 4, आणि लेफ्ट मोस्ट पोझिशनचा नंबर हा नेहमी छोटा असतो. सो यू हॅव टू राईट लाईक दिस, मायनस 4 मायनस मायनस प्लस 5. सो 5 मायनस 4 किती झाला? 1. इट मीन्स देअर इज ओनली वन युनिट डिस्टन्स. कितीचा डिस्टन्स आहे ए आणि बी मध्ये बघा? डिस्टन्स ऑफ ए बी इज वन युनिट, राईट. त्याच्यानंतर फिफ्थ वन, तसाच क्वेश्चन आहे, मायनस 3 आणि मायनस 6, एक्स इज इक्वल्स टू मायनस 3, वाय इज इक्वल्स टू मायनस 6, राईट. ओके, सो डिस्टन्स ऑफ ए बी इज इक्वल्स टू काय असायला पाहिजे पण, आता आपला मोठा कोण आहे, मायनस 3 इज ग्रेटर, सो मायनस 3 मायनस मायनस 6, इट मीन्स मायनस 3 प्लस 6 मीन्स द डिस्टन्स विल बी 3 युनिट्स. ओके,
तर डिस्टन्स ऑफ ए बी काढणं तेवढं काही अवघड नाही. सेम क्वेश्चन्स आहेत जसे आपण मागचे सॉल्व केले तसेच हे सुद्धा क्वेश्चन्स आहेत. ओके, शेवटी एक क्वेश्चन राहतोय फोर आणि मायनस एटचा. आय थिंक यू कॅन सॉल्व दिस ब्लॉक इज एम टी बट आय एम नॉट इंटरेस्टिंग टू सॉल्व दॅट क्वेश्चन. ओके, ॲक्च्युली मी सुरुवातीला म्हटलं होतं की नेहमीच क्वेश्चन दे, ठीक आहे, ओनली वन क्वेश्चन इज रिमेन, सो आय थिंक यू कॅन डू दॅट क्वेश्चन. ओके, सो प्लीज टेक द स्क्रीनशॉट. नाव वी विल टेक द नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर थ्री. ओके, आता या क्वेश्चनमध्ये काय केलंय पहा, यू हॅव गिवन थ्री डिस्टन्स, तुम्हाला तीन डिस्टन्स दिलेले आहेत, ठीक आहे, डिस्टन्स ऑफ पी पी आर दिलाय, डिस्टन्स ऑफ पी क्यू दिलाय आणि डिस्टन्स ऑफ क्यू आर दिलाय. आणि तुम्हाला सांगितलंय की हे एका रेषेवरचे आहेत का, आर दोज पॉईंट कोलिनियर, इफ दोज आर कोलिनियर, जर ते पॉईंट्स कोलिनियर असतील सो विच पॉईंट इज बिटवीन अनादर टू पॉईंट्स, म्हणजे कोणता पॉईंट इतर दोघांच्या काय आहे मध्ये आहे. अशा कंडिशनमध्ये काय करायचं पहा, सगळ्यात महत्वाचं काम पहिल्यांदा आपल्याला काय करावं लागतं, याच्यात सगळ्यात हायेस्ट डिस्टन्स कोणाचं आहे, सगळ्यात जास्त डिस्टन्स कोणाचं ते पाहायचं, सेवन टेन अँड थ्री, सो इट इज हायेस्ट. सो कसं लिहायचं बघा, आन्सर कसं करायचं मी फक्त तुम्हाला सॉल्व्ह करून सांगणार आहे पहिलं, ठीक आहे. सो डिस्टन्स ऑफ पी क्यू किती आहे ते त्याला लगेच इक्वेशन नंबर फर्स्ट देऊन टाकायचं, जे हायेस्ट आहे त्याला आपण इक्वेशन फर्स्ट देऊन टाकायचं, ठीक आहे. त्याच्यानंतर उरलेले दोघं जण आहेत ना त्यांचं ऍडिशन तेवढं येत आहे का बघायचं, बघा सेवन आणि थ्री किती येत आहे, टेन येत आहे. ओके, इट मीन्स कसं लिहायचं पण ते, डिस्टन्स ऑफ पी आर प्लस डिस्टन्स ऑफ क्यू आर राईट इज इक्वल्स टू काय आहे पहा, सेवन प्लस थ्री, इट मीन्स टेन, म्हणजे डिस्टन्स ऑफ पी आर आणि डिस्टन्स ऑफ जर तुम्ही क्यू आर काढला तर तो किती येतो, टेन येतो, याला इक्वेशन नंबर दोन द्यायचं. आता एक नियम असतो पहा, की जर समजा इक्वेशनची एक बाजू सारखी आली, ओके, ही राईट हँड साईड आहे आणि ही राईट हँड साईड आहे दोघांची, म्हणजे हे पहिलं इक्वेशन हे दुसरं इक्वेशन राईट, तर याचं या इक्वेशनची ही राईट साईड आली ही लेफ्ट साईड आली, आर एच एस एल एच एस, राईट हँड साईड याला आपण म्हणतो याला लेफ्ट हँड साईड म्हणतो, तसं याची राईट हँड साईड म्हणजे इक्वलच्या पलीकडची म्हणजे राईट हँड साईड, ही लेफ्ट हँड साईड, जर एक साईड कोणतीही राईट लेफ्ट येऊ लेफ्ट राईट येऊ कोणतीही एक साईड इक्वल आली की दुसरी आपोआप इक्वल असतेच, क्लिअर, लक्षात घ्या मी काय म्हणतो समजलं का, जर एक्स प्लस वाय बरोबर टेन असेल, ठीक आहे, आणि ए प्लस बी इज इक्वल्स टू सुद्धा टेन असेल, तर याचा अर्थ हे जर दोन्ही इक्वल असतील तर तुम्हाला डायरेक्टली एक्स प्लस वाय हे ए प्लस बी शी इक्वल आहे असं म्हणता येतं, दिस इज द रूल, हा नियम आहे आपल्याला मानता येतं. तसं फ्रॉम इथं तुम्ही डायरेक्टली लिहू शकता, फ्रॉम फर्स्ट अँड सेकंड, फ्रॉम फर्स्ट अँड सेकंड तुम्ही काय डेड्यूस करू शकताय, सांगू शकताय की डिस्टन्स ऑफ पी क्यू जेवढा आहे तेवढाच डिस्टन्स ऑफ पी आर आणि डिस्टन्स ऑफ क्यू आरचं सम आहे, दोघांचं ऍडिशन तेवढं आहे. आता हे क्लिअर झालं की पी क्यू ही एक लाईन आहे, क्लिअर बघा, अशा पद्धतीने म्हणजे या ठिकाणी पी आहे या ठिकाणी क्यू आहे आणि आता ह्या दोघांमध्ये कोण कॉमन आहे ते बघा, आर कॉमन आहे ना, तो आर दोघांच्या कुठं असला पाहिजे, मध्ये, मग तो बिटवीन म्हणजे करेक्ट मध्येच येईल असं नाही, दोघांच्या मध्ये इथे येऊ शकतो, इथे येऊ शकतो, कुठे येऊ शकतो, ठीक आहे. आता बघा, आता काय म्हणते, याचा अर्थ काय झाला, क्लिअर करतो का बघा, पी क्यू ही मोठी रेषा आहे आणि ह्या दोन रेषा त्याच्यामध्ये आहेत, पी क्यू इज अ बिगर सेगमेंट आणि हे जे दोन सेगमेंट्स आहेत ते त्याच्या अंतर्गत येतात, इट मीन्स आता याच्यात कोण कॉमन आला, आर कॉमन आला ना, इट मीन्स पुन्हा इथं लिहायचं, देअर फोर पॉइंट आर इज, पॉइंट आर इज बिटवीन, कोणाच्या मध्ये आहे, बिटवीन पी अँड क्यू, अशा पद्धतीने तुम्हाला ते लिहायचं, हे फक्त तुम्हाला समजण्यासाठी सांगितलं, ठीक आहे, पहा हे अशा पद्धतीने तुम्हाला प्रूव्ह करायचं, पहिलं काम काय करायचं, क्वेश्चन लिहायचं आहे, क्लिअर, नंतर हायेस्ट जो आहे नंबर ते इक्वेशन लिहायचं, त्याला स्टेटमेंट नंबर फर्स्ट द्यायचं, नंतर काय करायचं, जे उरलेले दोघं आहेत त्या दोघांचं ॲडिशन करायचं, बघायचं सेम येत आहे का, टेन होत आहे, ठीक आहे, येऊ न येऊ तुम्हाला ते लिहायचं इक्वेशन इथं इक्वल करायचं. आता जर आता हे इक्वल आलं ना, आपण फक्त इक्वलचा विचार करू सध्या, हे इक्वल आलं ना दोन्ही,
मग लगेच लिहायचं फ्रॉम फर्स्ट अँड सेकंड. राईट हँड सेम आहे म्हणजे लेफ्ट हँड साईड सुद्धा सेम असणार आहे. डायरेक्टली हे इक्वल मांडून लिहायचं आणि इथं लिहायचं की पॉईंट आर. आता पॉईंट आरच का घेतला तर हे जे दोघं इकडे येतात ना उजव्या बाजूला इकडं, तर या दोघांमध्ये कॉमन पॉईंट आहे. इथं पण आर आहे, इथं पण आर आहे, ठीक आहे. म्हणजे थोडक्यात हे असं आलं पहा मी सांगितल्याप्रमाणे की इथं मी पी क्यू घेतोय ना, तर या ठिकाणी समजा मी आर घेतलाय, ठीक आहे. सो पी आर किती आहे बघा सांगितलं आपल्याला, पी आर सेवन आहे. सॉरी आपण इकडं हा आर थोडा इथं घेऊयात म्हणजे आपल्याला अजून सोपं आहे. पी आर हा सेवन आहे आणि आर क्यू किंवा क्यू आर किती आहे थ्री आहे. आर दोघांकडे येणार ना, हा पण घेताना हा पण घेताना, म्हणून आर हा झाला दोघांच्या बदला. म्हणून पॉईंट आर इज बिटवीन पी अँड क्यू. ॲक्च्युली द क्वेश्चन्स आर व्हेरी इझी बट वी हॅव टू टेक इट प्रॉपर, ओके. सो प्लीज टेक द स्क्रीनशॉट. नाव वी विल टेक द नेक्स्ट क्वेश्चन फ्रॉम क्वेश्चन नंबर थ्री, ओके. आता आपण त्याच्यातला क्वेश्चन जो घेतोय का तो क्वेश्चन घेणार आहोत सेकंड क्वेश्चन, ओके. यू हॅव गिवन इन सेकंड क्वेश्चन यू हॅव गिवन डिस्टन्स आर एस विच इज एट, राईट. एस टी विच इज सिक्स युनिट्स, देन डिस्टन्स ऑफ आर टी इज गिवन विच इज ऑफ फोर युनिट्स, गुड. ओके, आता लक्षात घ्यायचं आपल्याला हे युनिट्स दिलेले आहेत, म्हणजे आर एस दिला आहे एट, नंतर एस टी दिला आहे सिक्स आणि आर टी दिला आहे फोर. आता कसं करणार पहा, आता याच्यात हायेस्ट कोण आहे ते क्लिअर करा. आर एस पहिली स्टेप आपली तीच आहे, डिस्टन्स ऑफ आर एस इज इक्वल्स टू एट, इट मस्ट बी द फर्स्ट स्टेटमेंट. सो स्टेटमेंट नंबर फर्स्ट, आणि इथं स्टेटमेंट असा शब्द लिहित बसायची गरज नाही, फक्त वन लिहून टाका, ठीक आहे. सो आता उरलेल्या दोघांचं ऍडिशन करूयात, ओके. सो डिस्टन्स ऑफ एस टी प्लस डिस्टन्स ऑफ वॉट आर टी इज इक्वल्स टू काय असणार आहे, एस टी आणि आर टी म्हणजे काय, सिक्स प्लस फोर. सो डिस्टन्स ऑफ एस टी प्लस डिस्टन्स ऑफ आर टी इज इक्वल्स टू टेन, इक्वेशन नंबर सेकंड. आता पहा मगाशीच्या कंडिशनमध्ये इथं पण टेन आलतं, इथं पण टेन आलतं, मीन्स वॉट एवर इथं जे आलतं तेच इथं आलतं, मीन्स आर एच एस आपली सेम आली होती. But this time you can see here is 8 and here is 10. Means RHS is different from each other. RHS kashi ahe vegli ahe ekmekanpeksha. It means kay lakshat ghetla pahije ki jar yanchi RHS vegli tar LHS sarkhe ka asel. Okay. Means jar x plus y barobar 10 ahe ani a plus b jar 8 ahe tar apan asa kas kay manu shakto ki x plus y he equal ahe a plus b cha. इट इज नॉट इक्वल, इट मीन्स हे इक्वल नाही, बरोबर आहे. हे ए एक्स प्लस वाय 10 आहे आणि हे 8 आहे, म्हणजे हे दोघं इक्वल आहेत का, नाही. सिमिलरली वी कॅन राईट लाईक दिस फ्रॉम फर्स्ट अँड सेकंड. फर्स्ट अँड सेकंड आपण काय इंडिकेट करू शकतो, काय दाखवू शकतो, तर डिस्टन्स ऑफ आर एस इज नॉट इक्वल विथ डिस्टन्स ऑफ एस टी प्लस डिस्टन्स ऑफ आर टी. यांच्याशी इक्वल आहे का, नाही. कळतंय का, यांच्याशी इक्वल नाही. याचा अर्थ मला सांगा, हा टी जो आहे, आता तुम्ही म्हणताल मग सर इथे टी तर येतोय ना, पण डिस्टन्स सारखा येतोय का आपल्याला इथं ऑब्झर्व करायचं. इथं डिस्टन्स जर सारखा आला असता तर आपल्याला म्हणता आलं असतं की हा जो पॉईंट आहे कोणता, पॉईंट टी जो आहे तो मध्ये आहे किंवा बिटवीन आहे. पण कधी जर डिस्टन्स सारखा आला असतं तर, बट डिस्टन्स सेम आहे का, नो, द डिस्टन्स इज डिफरंट, राईट. ओके, इट मीन्स आपल्याला काय लिहावं लागेल की हे जे पॉईंट्स आहेत ते कोलिनियर आहेत का, नाही. आता कोलिनियर नाही तर म्हणल्यावर त्यांच्या मध्ये आहे नाही लिहायची गरज नाही. इट मीन्स कुठले पॉईंट्स बघा, पॉईंट्स आर एस अँड टी आर नॉन कोलिनियर, राईट. म्हणजे ते एक रेषीय नाहीत. जर एक रेषीय असते तर हे जे आहे याच्यामध्ये लक्षात घ्या, आता तिथं टी कॉमन आलाय पण आपली त्याच्याशी काही गेलेली नाही, कारण डिस्टन्स डिफरन्स जो आहे तो बदलोबदला वेगळा आलेला आहे, ओके. सो यू कॅन सॉल्व द क्वेश्चन लाईक दिस. एक तुम्हाला क्वेश्चन मी कोलिनियर असणारा दिला, एक नसणारा दिलेला आहे, ओके. सो प्लीज टेक द स्क्रीनशॉट. नाव
we are going to see the question number third from question three, right? Okay. So पहिली स्टेप पुन्हा एकदा क्लियर करतोय मी. पहिल्यांदा काय करा, बिगर जे इक्वेशन आहे ते मांडून घ्या. सो डिस्टन्स ऑफ ए बी इज इक्वल्स टू 16. स्टेप नंबर फर्स्ट. सेकंड स्टेपला उरलेले दोघं म्हणजे कोण आलं, डिस्टन्स ऑफ सी ए प्लस डिस्टन्स ऑफ बी सी इज इक्वल्स टू 9 प्लस 7. व्हॉट इज द एडिशन, 16 इज द एडिशन. ठीक आहे, आता आर एच एस सेम येऊन दिला. सो डिस्टन्स ऑफ सी ए प्लस डिस्टन्स ऑफ बी सी इज इक्वल्स टू 16. क्वेश्चन नंबर सेकंड, राईट? ओके, नाव यू कॅन सी आर एच एस इज इक्वल. इट मीन्स देअर फोर यू कॅन राईट हिअर फ्रॉम फर्स्ट अँड सेकंड. ओके, फर्स्ट आणि सेकंड वरून काय झालं, डिस्टन्स ऑफ ए बी हा इक्वल आलाय कोणाशी, डिस्टन्स ऑफ सी ए प्लस डिस्टन्स ऑफ कोणाशी, बी सी. आता बघा, लक्षात घ्यायचं आहे की पॉईंट मध्ये कोणता येतो हे यावरून काढता येतं आपल्याला. सी दोघांकडे आहे म्हणजे सी दोघांच्या मध्ये आला आणि पॉईंट कोलिनियर आले. ठीक आहे, इट मीन्स, पण लक्षात घ्या अजूनही की हे सी येणारच आहे इथं कॉमन, फक्त हे जर इक्वल आलं तर ते स्टेटमेंट मांडलं, नाही तर नॉन कोलिनियर मांडून घ्या. सो यू हॅव टू राईट लाईक राईट हिअर पॉईंट्स points A, B and C are collinear. ओके, हे कसे आहेत, तर कोलिनियर आहेत. ठीक आहे, आणि अँड कुठला पॉईंट बिटवीन येणार आहे, तर पॉईंट C कॉमन आलाय ना. सो पॉईंट C इज बिटवीन कोणाच्या दोघांच्या मध्ये आहे तो, बिटवीन C हा आहे म्हणजे बिटवीन पॉईंट A अँड बी, म्हणजे पॉईंट हा सी जो आहे तो ए आणि बीच्या कसा आहे, मध्ये आहे. ओके, सो यू कॅन सॉल्व दिस क्वेश्चन लाईक दिस. ओके, सोपा क्वेश्चन आहे, फक्त तुम्हाला स्टेप्स लक्षात ठेवायचे. ठीक आहे, ओके, प्लीज टेक द स्क्रीनशॉट. ओके, सो दिस क्वेश्चन, दोज क्वेश्चन्स आर व्हेरी इझी. वी हॅव टू थिंक ओनली. आपल्याला सगळ्यात मोठं आधी घ्यायचं त्याला स्टेटमेंट एक द्यायचं, उरलेल्या दोघांचं ॲडिशन त्याला स्टेटमेंट दोन द्यायचं. जर राईट हँड साईड इक्वल आली तर ते कोलिनियर, अदरवाईज ते कोलिनियर असू शकत नाहीत. आणि खाली पुन्हा स्टेटमेंटमध्ये लिहायचं फ्रॉम फर्स्ट अँड सेकंड. आता हा जो आहे ना तो पुरावा उचलला आपण कुठून, इथून आणि इथून. ठीक आहे, जसं वकील लोक जे म्हणतात हा की सेक्शन 3 मधल्या ह्याच्यानुसार त्याच्यानुसार कलम 15 अनुसार मी हे बोलतोय. ठीक आहे, तसं आपण इथं सांगतोय की कशानुसार मी हे बोलतोय, तर ह्याच्यानुसार बोलतोय, कलम हे आहे. ठीक आहे, आणि त्याच्यानंतर पॉईंट ए बी सी कोलिनियर असतात कधी, जर आर एच एस एल एच एस सेम आला तर ते कोलिनियर आले. ठीक आहे, म्हणजे दोन्ही सेम आले तर. आणि मग पुन्हा लिहायचं की कोणता पॉईंट मध्ये आहे, मी तुम्हाला सांगितलंय वी कॅन फाईंड फ्रॉम दिस, इथून तुम्हाला फाईंड आउट करता येतं की सी हा बिटवीन आहे. पण लक्षात ठेवा हे इक्वल असणं गरजेचं आहे त्याच्यासाठी. ठीक आहे, सो क्वेश्चन नंबर थ्री अँड थर्ड क्वेश्चन फ्रॉम क्वेश्चन थ्री हॅज डन. ओके, अँड आय थिंक रिमेनिंग 3 क्वेश्चन्स यू कॅन सॉल्व व्हेरी इझिली. ओके, सो वी हॅव टू स्टॉप हिअर. ओके, बिकॉज ऑफ द व्हिडिओ विल बी व्हेरी लेंदी, सो आय हॅव टू स्टॉप हिअर. ओके, जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेअर करायला विसरू नका. ओके, हॅव अ नाईस डे.